अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात 38 दोषींना फाशीची शिक्षा, देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक दोषींना फाशी, तर 11 जणांना मरेपर्यंत जन्मठेप. 19 बंगल्यांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार, कोरलईमध्ये पोहोचण्यापूर्वी किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया, तर अन्वय नाईकांना सोमय्यांनी धमकावलं, संजय राऊत यांचा नवा आरोप. मुंबई महापालिकेची केंद्रीय मंत्री नारायण राणेंना नोटीस, मुंबईतल्या बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकामाची तक्रार, पालिकेचं पथक पाहणी करणार. ठाण्याच्या शहापूरमध्ये 300 कोंबड्यांचा बर्ड फ्लूनं मृत्यू झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, तर चिंतेचं कारण नाही, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचं आवाहन. ठाणे दिवा 5व्या आणि 6व्या मार्गिकेला पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार, पालिका निवडणुकांच्या तोंडावर कोणत्या घोषणा होणार याकडे लक्ष. औरंगाबादमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज लोकार्पण, सोहळ्यानिमित्त 500 ढोलताशे पथकांचं महाशिववादन. भारतात पेट्रोल डिझेलऐवजी हायड्रोजनवरती चालणार वाहनं, ऊर्जा मंत्रालयाकडनं ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, 2030 पर्यंत 50 लाख टन हायड्रोजन निर्मितीचं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.